ओ मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, भोलेनाथ रे ओ शंकर नाथ रे। ओ मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, शंकरनाथ रे शंकरनाथ रे। ओ गोरा भांग रगड़ के बोली, तेरे साथ अभूत की टोली मेरे नाथ। तुम्हाला कसं असावं हे माहिती पाहिजे। जर ते माहीत नसेल मग तुम्ही कसले जीव आहात? तुम्ही अजूनही मनुष्य प्राणी आहात। होय, मनुष्य प्राणी हा आसक्त आहे, जाणीव असलेला। मानव म्हणजे नैसर्गिकरित्या जागरूक कसं असावं हे जाणतो। तुम्हाला कसं असावं हे माहीत असेल तरच इतर अनेक शक्यता आहेत आपल्या अस्तित्वाचे, इतर आयाम बघण्याचे, आपल्याला इतर कोणत्या संधी आहेत आयुष्यात आणि जीवनाच्या गहनतेत। अस्तित्व आणि अस्तित्वाचं मूळ, अन्यथा लोकांचा फक्त संघर्ष चालू आहे असण्यासाठी। बहुतेक लोक त्यांच्या संपूर्ण आयुष्यात शारीरिक आणि मानसिक स्थिती सांभाळण्यासाठी संघर्ष करतायत, नाही का? संपूर्ण आयुष्य, त्यांच्या आयुष्यातील सगळी व्यवस्था फक्त याबद्दलच आहे। त्यांच्या मानसिक आणि शारीरिक गरजा आणि परिस्थिती सांभाळण्यासाठी, त्यासाठी तुम्ही कोणत्या तरी प्राण्यासारखं असायला हवं होतं जो इको फ्रेंडली आहे। गांडूळ चांगला पर्याय असेल, तुम्ही अर्थबडी असता नैसर्गिकरित्या। मला खरंच वाटलं की हे खूप भारावून टाकणारं होतं, आणि म्हणजे सद्गुरूंची अशी अद्भुत उपस्थिती आहे की त्या उपस्थितीच्या सागरात असणं खूप हेलावणारं होतं। मला वाटतं की इथे असणं ही आयुष्यातून एकदाच मिळणारी संधी आहे। वाटतंय आणि खूपच आनंदी वाटतंय। रस्त्यावर दरड कोसळली आहे। तस्मे श्री अमृताय नमः। आम्ही एक तलाव पाहायला गेलो, त्याचे नाव दुंबा तलाव, आणि आम्ही सद्गुरूंसोबत चालत गेलो। सद्गुरूंनी म्हटलं गुरूंचं युग संपत आले, सद्गुरू आमच्या बरोबर आहेत, याबद्दल खरंच मी स्वतःला धन्य समजतो। Shankar, Jai Shiv Shankar, Jai Shiv Shankar।
तुम्ही तुमचं आयुष्य पुन्हा जगण्याचा प्रयत्न करताय, जसं आधी होतं तसं. जे तुम्हाला 20-25 वर्षाचे असताना अर्थपूर्ण वाटत होतं, जर तुम्ही 75व्या वर्षी असतानाही त्याच गोष्टी शोधत असाल, तर स्थळ आणि काळानुसार तुमच्या आयुष्याचं नियोजन कसं करावं हे तुम्हाला समजलं नाही आहे. तुम्हाला कळलंच नाही आहे तुमच्या अस्तित्वाचा संदर्भ काय आहे ते. जेव्हा मी इथे आहे तुम्हाला कोणत्याही साधनांची गरज नाही आहे. जर तुम्ही इथं आहात, पण तुम्ही इथं नाही आहात, मी फक्त तुमच्याशीच नाही तर संपूर्ण समुदायाशी बोलतोय. जर तुम्ही खरंच इथे असाल तर तुम्हाला कोणत्याही साधनांची गरज नाही आहे. तुम्ही इथं नसल्यामुळे तुम्हाला साधनांची गरज आहे. मी म्हणतोय जर तुम्ही माझ्यासोबत एक क्षण बसला तर तुम्हाला कशाचीही गरज नाही आहे, तुम्ही इथंच आहात, ठीक आहे. पण एक गाठोडं आहे, एक मोठं गाठोडं जे तुम्हाला काहीच जाणवू देत नाही आहे. तर तुम्हाला माहीत पाहिजे की स्वतःचं रक्षण कशापासून करायला हवं आणि स्वतःला कशात भिजू द्यायला हवं, बरं का. पहा, त्या सध्या हवामान थंड आहे, तुम्ही स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे, कारण तुमचं शरीर हे सहन करू शकत नाही. समजा आपण तुम्ही खाल्लं का, ते रात्रीचं जेवण होतं, ठीक आहे. तर तुम्ही जेवण केलं, समजा तुम्ही स्वतः त्याच्यापासूनच रक्षण केलं, तर आपण काय करायचं. आता तुम्ही कुपोषणाने मराल. तुम्ही जे सेवन करता त्यासाठी ग्रहणशील असलं पाहिजे, नाही का. तर तुम्ही कशापासून स्वतःला वाचवलं पाहिजे आणि कशाला परवानगी देऊन ग्रहणशील बनलं पाहिजे. जर स्वतःमध्ये हा विवेक एखाद्याला नसेल तर साधनं आहेत तुमच्यासाठी सावकाश. सगळे स्क्रू घट्ट करायला बराच वेळ लागतो. एक गोष्ट घट्ट करेपर्यंत तुम्ही दुसरी सैल करता. दरवेळी आम्ही एक गोष्ट घट्ट करतो आणि दुसरी तुम्ही सैल करता, हे चालूच राहतं. मी म्हणत नाही आहे साधनं चांगली नाही आहेत. साधनं चांगली आहेत, दुर्दैवानं लोकांना त्याची गरज आहे. मी दुर्दैवानं म्हणतोय कारण जर ते खरंच ऑन असतील त्यांना कोणत्याही साधनांची गरज नाही आहे. तर अनेक प्रकारे हे तंत्रज्ञानाचं युग आहे, इनर इंजिनिअरिंगचं युग. अनेक प्रकारे मी हे म्हणू नये, पण मी म्हणतोय गुरूंचं युग संपत आलंय अनेक प्रकारे. कारण तो काळ गेलाय जेव्हा लोकांना एखादी ऊर्जा जाणवायची तेव्हा ते त्यात विरघळून जायचे, ते त्याच्याशी एकरूप व्हायचे, ते सर्व काही फेकून देऊन त्याच्यामागे जायचे, कारण त्याची त्यांना किंमत समजायची. मला वाटतं तंत्रज्ञानाच्या युगाबरोबर ते संपलंय. कारण एक गोष्ट आहे की ते त्यांच्या तार्किक मूर्खपणात बसलं पाहिजे. दुसरं म्हणजे कुठे ते सांगा मला, त्यांना त्यांच्या हातात काहीतरी भरीव हवं आहे. म्हणून साधनं हा एकमेव पुढचा मार्ग आहे. गुरूंचं युग खरोखरच संपतंय अनेक प्रकारे. आम्ही आता मुस्तांग गॉल्फ कोर्सकडे जातोय. जगातील सर्वात उंचावरचं गॉल्फ कोर्स, जगातलं. हा मार्ग आहे आपण तिथं पोहोचण्याचा. कोणत्या प्रदेशातून आम्ही गाडी चालवतोय तुम्ही फक्त बघा. तुम्हाला वाटतंय आम्ही गॉल्फ कोर्सकडे जातोय, पण हो आम्ही जातोय. इथं इशा बॉल आहे, मी पहिल्या टीवर टी ऑफ करायला सज्ज आहे. माझ्या कॅडीकडे बघा, ती ही बॅग वाहून नेणार आहे या उंचीवर. मला बघू दे ती किती वेळ टिकते. आज आम्हाला सद्गुरूंना गॉल्फ खेळताना बघून खूप धन्य आणि उत्साही वाटतंय, आणि हे ठिकाण त्यांची पावलं पडल्याने पावन झालंय. हा एक चुरशीचा सामना आहे फक्त मी आणि मीच खेळतोय. हे गोल्फ खूपच छान खेळतात. पण या उंचीवरून चेंडू मारणं खूप छान आहे. तो 300 यार्ड्सच्या वर उडतोय. अरे अरे, हिरवाळीवरून चालू नका, हिरवाळीवरून चालू नका. हा रस्ता बरोबर आहे, ठीक आहे. चेंडू पिनच्या उंचीवर आहे.
15,300 फूट उंचीवर म्हणजे समुद्र सपाटीपासून जगातील सर्वात उंचावरचं गोल्फ कोर्स, ठीक आहे? तुम्ही ते एकसाथ म्हणायला हवं. आयुष्यातील अविस्मरणीय प्रवास. जादू शब्दांच्या पलीकडे सर्जनशील माझ्या कल्पने पलीकडच. आपण खूप खोलवर गुंतलेलोय भूतकाळात. यासाठी आपल्याला सगळं निश्चित हवंय. तुम्ही फक्त भूतकाळ निश्चित करू शकता, वर्तमान निश्चित करू शकत नाही, बरोबर? तुम्ही भूतकाळाला रूप आणि व्याख्या देऊ शकता, तुम्ही वर्तमानाची व्याख्या करू शकत नाही, वर्तमानाला आकार देऊ शकत नाही. आत्ता हे कसं विकसित होईल हे आपल्याला माहीत नाही. आत्ता आपण भूतकाळात इतकं गुंतल्यामुळे वर्तमानात जे घडतं ते बऱ्याच म्हणजे बऱ्याच लोकांना धक्कादायक आणि दुःखाचं कारण वाटतं. कारण भूतकाळात घडलेल्या गोष्टी आता घडत नाहीयेत, काहीतरी वेगळं घडत असेल. लोक छान आयुष्य म्हणतात, याचा अर्थ त्याच गोष्टी पुन्हा घडल्या पाहिजेत. जर नवीन काही घडलं तर त्यांना त्रास होईल. जर काही नवीन घडायचं असेल तर ते अगोदर ठरलेलं हवंय आणि त्यासाठी ते आधीपासून तयार असले पाहिजेत, नाहीतर ते स्वीकारू शकत नाहीत. तर जेव्हा आपण इथे तीर्थयात्रेवर आहोत, मला तुम्ही हे समजून घ्यायला हवंय की हे भूतकाळापासून दूर जाण्याबद्दल आहे. तुमच्यात भूतकाळ कुठे आहे? तो फक्त तुम्ही स्वतःला जे समजता त्यातच आहे, नाही का? मला तुम्ही इथं हवे आहात ह्या जाणीवेशिवाय की तुम्ही पुरुष आहात की स्त्री हे महत्वाचं आहे. मला माहिती नाही सद्गुरू कशी गाडी चालवतायत. हे खूप धोकादायक आहे, खूप अस्वस्थ करणार आहे. हे जणू छोटं रोलर कोस्टर आहे, पण नशिबानं आमच्याकडे सर्वोत्तम चालक आहे आणि सर्वात सुंदर नजारे आहेत. म्हणून मला वाटतं आम्हाला धोक्याची जाणीव नाही आहे आणि ते खूप बेफाम गाडी चालवत आहेत आणि आम्ही आमच्या पुढच्या ठिकाणी पोहोचू याची खात्री करत आहेत. ट्रक म्हणजे जेमतेम ट्रक आहे, ब्रेक्स तरी चालत आहेत का मला माहिती नाही. ट्रकच्या आत काही भागात खूप धूळ आहे, काही भागात खूप थंडी आहे, काही भागात खूप उकडत आहे, पण मी आत्तापर्यंत केलेला हा सर्वात अद्भुत प्रवास आहे. सद्गुरू आमच्या सोबत बसले, ते करुणेचे सागर होते. आम्हाला असं वाटलं की ते आम्हाला वाहून नेत आहेत आणि हर एक प्रकारे या क्षणी आम्ही जो प्रत्येक श्वास घेत आहोत ते आम्हाला वाहून नेत आहेत शिवाची जाणीव करून देण्यासाठी. तेरा ताडेरा भोले चार दिशा में धरती अंबर ये जग तेरा ओ भोले बाबा चंदा सूरज और मैं तेरा ओ शिव कैलाशों के वासी धौड़ी धारों के राजा शंकर शंकट हर भोले बाबा शंकर शंकट
क्या